नमस्कार. महाराष्ट्रात आगामी 60 तासात सरकार बनलं नाही तर मोदी सरकार घेणार हा मोठा निर्णय बघूयात. त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. सत्ता स्थापनेचा तिढा सुटताना दिसत नसून शिवसेना आणि भाजप एकमेकावर दबाव निर्माण करून सत्तेचा मोठा वाटा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या पक्षाचा पाठिंबा घेण्याची धमकी देत असतानाच मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार असल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात येत आहे. जर 9 नोव्हेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन झाले नाही तर राज्यात मोठी उलथापालथ होणार आहे. 9 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत संपत आहे. राज्यपालाकडे कुणाला आमंत्रित करायचे याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे 9 नोव्हेंबरपर्यंत जर नवीन सरकार स्थापन झालं नाही तर राज्यपाल काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कुणाची तरी नेमणूक करू शकतील किंवा विद्यमान मुख्यमंत्र्यांनाच तो अधिकार देऊ शकतात. त्याचबरोबर काहीही मार्ग निघाला नाही तर राष्ट्रपती राजवटीची देखील शिफारस करू शकतात. त्यानुसार 356 कलमानुसार राज्यपाल राष्ट्रपती राजवट देखील लागू करू शकतात. त्यामुळे राज्याची सर्व सूत्र राष्ट्रपतीकडे जाणार असून संसद राज्याचा कारभार हाकणार आहे. राष्ट्रपती राजवटीचा कालावधी हा 6 महिने किंवा 1 वर्षाचा असतो. त्याच दरम्यान बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपाल विविध पक्षांना आमंत्रण देऊ शकतात. दरम्यान सध्या विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे कार्यवाहक मुख्यमंत्री असून संविधानात या शब्दाला फारसे अधिकार देण्यात आलेले नाहीत. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.